वाड़ी के बहुचर्चित पटेल वाइन शॉप पर नगर परिषद की कार्रवाई, समय सीमा का किया था उल्लंघन। वाइन शॉप पर 4,000 रुपयों का ठोका जुर्माना। कोरोना के चलते नगर परिषद क्षेत्र में आने वाले दुकानदार व वाइन शॉप को 6 बजे का समय तय कर दिया, लेकिन समय से ज्यादा देर दुकानें चलाने वालों पर नगर परिषद ने कार्रवाई का अभियान चलाया। बुधवार की शाम 6:30 बजे नगर परिषद के उप मुख्याधिकारी आकाश सहारे का दस्ता पटेल वाइन पर पहुंचा तो वाइन शॉप चलते दिखाई दी। दुकान के सामने ही शराब पी रहे थे, इसमें एक व्यक्ति अपने आप को वकील बता रहा था। नगर परिषद के दस्ते ने इन सब को पकड़ा। नगर परिषद ने तुरंत पुलिस को सूचना दी। पुलिस पटेल वाइन शॉप पर पहुंची तो अपने आप को वकील बताने वाले व्यक्ति ने उप मुख्याधिकारी व पुलिस से विवाद किया। पटेल वाइन शॉप पर नगर परिषद ने 2,000 रुपयों का जुर्माना ठोका। 10 दिन पहले ही पटेल वाइन शॉप को 2,000 का जुर्माना ठोकने की जानकारी दी। वही वकील पर पुलिस ने मामला दर्ज करने की जानकारी आकाश सहारे ने दी है। देश भरामध्ये COVID-19 या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून महाराष्ट्र शासन व माननीय जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाप्रमाणे वाडी नगरपालिका क्षेत्रामधील दुकाने, आस्थापना, नागरिक यांना काही बंधनांचा फॉलो करायचा आहे। त्यामध्ये कोणताही नागरिक रस्त्यावरती विदाउट मास्क येणार नाही, तसेच प्रत्येक दुकानदाराने दुकानामध्ये असताना त्यांनी तोंडावरती मास्क घालणे आवश्यक आहे, तसेच त्या दुकानामध्ये सॅनिटायझेशन फॅसिलिटी असणे आवश्यक आहे। या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाप्रमाणे नगर परिषद वाडीने मागील 15 दिवसापासून मोहीम राबवली आहे। त्यामध्ये आपण जे नागरिक रस्त्यावरती विदाउट मास्क फिरतात व जे दुकानदार मास्कचा वापर करीत नाही, सॅनिटायझेशनचा वापर करत नाही, तसेच आपल्या दुकानामध्ये सोशल डिस्टन्सिंग ते पाळत नाही, अशावरती आपण 2,000 रुपये दंड व जे मास्क घालत नाही नागरिक त्या नागरिकांवरती 500 रुपये दंडाची कार्यवाही केलेली आहे। या संदर्भात काल 22/7/2020 रोजी जेव्हा आमचं पथक अमरावती रोडवरती या पाहणीसाठी निघालं तेव्हा पटेल वाईन शॉप ही वेळेची सीमा ओलांडून, जेव्हा की वेळ 6:00 आहे तर 6:00 नंतरसुद्धा ते सुरू होतं आणि त्यांच्या परिसरामधील लोक बसून दारू पित होते। त्याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला 7 वाजतापर्यंतची परमिशन आहे। माननीय दुय्यम निरीक्षक वाडी यांना फोन केला असता त्यांनी सांगितलं की जी समय सीमा माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेली आहे त्याचं पालन करायचं आहे, त्यानुसार पटेल वाईन शॉप यांना आपण 2,000 रुपयाचा दंड दिला आहे। तसेच जे नागरिक त्यांच्या परिसरामध्ये उघड्यावरती म्हणजे सार्वजनिक ठिकाणी बसून धूम्रपान करत होते अशा एका नागरिकावरती आपण काल FIR केलेली आहे। वाडी शहरामध्ये एकूण आज आपण 2,00,000 पर्यंतचा फाईन लोकांकडून आणि दुकानदारांकडून घेतलेला आहे आणि 3 नागरिकांवरती आपण FIR सुद्धा केलेली आहे। FIR ही 188 कलम अंतर्गत आपण केलेली आहे। त्यामुळं मी वाडी शहरातील नागरिकांना विनंती करतो की त्यांनी शासनाचे निर्देश यांचं पालन करावं व आपल्या घरून निघताना मास्कचा वापर करावं व जे दुकानदार आहेत दुकानदारांनी आपल्या दुकानामध्ये सोशल डिस्टन्सचा वापर करावं, आपल्या सगळ्या साथीदारांना त्यांनी मास्क द्यावं आणि आपल्या दुकानाशी वेळोवेळी त्यांनी सॅनिटाईज करायला हवं, जेणेकरून आपण आपल्या वाडी शहराला कोरोना या आजारापासून थोडं दूर ठेवू शकतो। धन्यवाद। वाडी नगर परिषद ने सोशल डिस्टेंसिंग नहीं रखने वालों पर 1,52,000 तक का जुर्माना अब तक वसूला है। वहीं मास्क न लगाने वाले 1,21,000 रुपये जुर्माना वसूला गया। वाड़ी के 3 लोगों पर नगर परिषद की शिकायत पर पुलिस ने FIR दर्ज कर कार्रवाई की। अब यह कार्रवाई निरंतर चलते रहने की जानकारी उप मुख्याधिकारी आकाश सहारे ने दी है। NBC News के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।